कॅप्टन सायरामध्ये आपलं स्वागत आहे. रोही पिंपळगाव येथील घटनेच्या निषेधार्थ बारड येथे रास्ता रोको आंदोलन. मुदखेड तालुक्यातील रोही पिंपळगाव येथील घटनेच्या निषेधार्थ बारड ग्रामसंस्थांच्या वतीने दिनांक 19 जानेवारी रोजी राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन करण्यात आले. क्रूरपणे करण्यात आलेल्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. 6 वर्षीच्या प्रिया निरंजन शिंदे या चिमुकल्या मुलीवर अत्याचार करून तिला जीवे मारण्यात आले. या निषेधार्थ त्या प्रकरणातील आरोपीला लवकरात लवकर अटक करावी, त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. तिला व तिच्या कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा या मागणीचे निवेदन पोलीस निरीक्षक संतोष किदासे यांना देण्यात आले. यावेळी गावकऱ्यांच्या वतीने कुमारी प्रिया हिस 2 मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी काँग्रेस कमिटी तालुका अध्यक्ष बाळासाहेब देशमुख बारडकर, सरपंच प्रभाकरराव आठवले, विलासराव देशमुख, नरहरी आठवले, श्रीराम कोरे, प्रदीप देशमुख, गजानन कत्रे, शरद कवळे, किशोरराव देशमुख, यशवंतराव लोमटे चेअरमन, गोपाळ देशमुख व्हाईस चेअरमन, आत्माराम यमले, अन्य पदाधिकारी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बारडहून अब्दुल रजाक यांची विशेष रिपोर्ट.